चांदूरबाजार तालुक्यात 2 वर्षापासून अधांतरी आहे. विकासाची कामे थांबलेली आहे. रेती, गुटखा, श्रावणबाळ, संजय गांधी, वृक्षरोपण व मनरेगामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याविरुद्ध भाजपा चांदूरबाजार व सर्व अन्यायग्रस्त जनतेतर्फे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यामध्ये जयस्तंभ मध्ये चक्काजाम आंदोलन करून त्याच ठिकाणी तहसीलदारांना बोलावून निवेदन देण्यात आले. तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले, पाण्यामुळे तुरी जडल्या, कापसाची बोंडी सडली, 70%पेक्षा जास्त संत्रा बाग खाली झाली आहे. परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. या शेतकऱ्यांना शासनाने प्रति हेक्टर 1 लाख रुपये प्रमाणे मदत द्यावी, तसेच संत्रा पीक विम्याचे हप्ते वाढविले, परंतु विमा मिळाला नाही. संत्र्याकरिता पीक विम्याचे हप्ते देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातीलच ठेवावे व सोयाबीन, कापूस, तुरीचा विमा लागू करण्यात यावा अशी मागणी या जन आक्रोश आंदोलनात भाजपातर्फे करण्यात आली. गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरून अर्ज सादर केले आहे. त्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी. शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे कनेक्शन बिल न भरल्यामुळे कापले जात आहे. तसेच बिल भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केल्या जात नाही. यावर्षी संपूर्णतः नापिकी असल्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे व नादुरुस्त डीपी दुरुस्त करून देण्यात यावे. यासोबतच अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरीचे पंचनामे करून मनरेगा व रोहयो अंतर्गत अनुदान देऊन खचलेल्या विहिरीची बांधकाम व दुरुस्ती करण्यात यावी. मनरेगातील या भ्रष्टाचारांची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी अशा अनेक मागण्या या जन आक्रोश आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. या आंदोलनातील माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार, तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, प्रमोद कोरडे, बाळासाहेब सोनार, मनोहर सुने, अभिजित सूर्यवंशी, राहुल नवलकर, प्रणित खवले, प्रदीप शर्मा व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार.